राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी 2025 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1,000 अब्ज डॉलर्स इतकी करण्याचे शासनाचे लक्ष असून त्यासाठी कृषी, वस्त्रोद्योग, पर्यटन, नवोद्यम यासारख्या अनेक क्षेत्रातील गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केले. राज्यपालांच्या अभिभाषणाने सोमवारी राज्य विद्यामंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यात अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मंत्रिमंडळ आणि विधानमंडळ सदस्य उपस्थित होते. राज्यपालांच्या अभिभाषणातील महत्वांच्या मुद्द्यांमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी सर्व मंजुऱ्या प्राप्त झाल्या असून एका धावपट्टीचे काम डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडणारा 17,843 कोटी रुपये खर्चाचा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रस्ता बांधण्याचे काम हाती घेतले. मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची क्षमता वाढविण्यासाठी 4,797 कोटी रुपयास मंजुरी. नवीन भाऊचा धक्का ते मांडवा बंदर रोरो फेरी सेवा. नवीन भाऊचा धक्का ते नेरूळ अशी प्रवासी फेरी सुरू करण्याची निश्चिती. बेलापूर आणि पनवेल खाडीत पहिल्या मरीना प्रकल्पाचे बांधकाम हाती घेणे आदी कामांचा समावेश आहे.